राज्यभर वीज वितरण कंपन्या सक्तीची वसुली करत असून वीज बिलापोटी कृषी पंपांचे वीज कनेक्शन तोडण्याचं सुरू केलं आहे. आधीच शेतकरी अडचणीत सापडलेले असताना त्यांना आणखी त्रास देण्याचं काम राज्य सरकार व वीज वितरण कंपन्या करीत आहेत. अशाच प्रकारे गडचिरोली जिल्ह्यात देखील कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केल्यानं येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाच्या विरोधात भाजपाचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली चामोर्शी येथील तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी वीज बिलापोटी कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करू नये, राज्य सरकारनं धानाला बोनस त्वरित द्यावा, अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी इत्यादी मागण्यांचं निवेदन महसूल प्रशासनास दिले. आज आपण भव्य मोर्चा काढलेला आहे. याच्यानंतर आम्ही पुन्हा या 2 तारखेला गडचिरोली आणि 2 तारखेला पुन्हा सायंकाळी जाम धानोरा याही ठिकाणी मोर्चे होणार आहे. तरी परंतु या विधानसभाचा आमदार म्हणून आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं आज या चामोर्शी पहिली विनंती आहे. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे, गेला 1 महिन्यापासून या गडचिरोली जिल्ह्यातच नाही तर विदर्भात सुद्धा बऱ्याच प्रकारे पाणी येऊन त्या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांचे धान हे वापत आहेत. तरी परंतु या महाविकास आघाडी सरकारनं त्या पिकाचे कुठलाही सर्वेक्षण केला नाही, सर्वेक्षणच केला नाही तर त्या ठिकाणी कुठलाही पंचनामे सुद्धा केला नाही. त्यामुळे मी या विधानसभाचा आमदार म्हणून सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं ज्या ज्या शेतकऱ्यांच्या या गडचिरोली जिल्ह्याच्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या ज्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालं, तसेच निवेदनातील मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील आमदार होळी यांनी दिला. सदरच्या आंदोलनास भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाक, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्नील वरघंटे, भाजपचे जिल्हा सचिव आनंद गण्यार पवार, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, पंचायत समितीचे सभापती भाऊराव डोलकर, उपसभापती वंदना गौरकर, ओबीसी आघाडीचे महामंत्री भास्कर भुरे आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता ब्युरो चीफ हस्ते भगत, चामोर्शी, गडचिरोली. श्रीरामपूर नगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांनी संधी देऊन देखील पालिकेच्या सत्ताधाऱ्यांना शहरातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यास यश आले नाही. त्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था, सांडपाण्याचा प्रश्न, त्याचबरोबर अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने आमदार म्हणून तालुक्यातील जनतेनं मला निवडून दिले आहे. जरी पालिकेचे सत्ताधारी निष्क्रिय निघाले असले तरी मी शहरातील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही, असे ठणकावून सांगत आमदार लहू कानडे यांनी शहरातील पंजाबी कॉलनी येथील गुरुद्वारा चुंग बिल्डिंग ते दत्त मंदिर या 25 लाख रुपयांच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचं उद्घाटन केलं. तसेच बोरावके कॉलेज मागील चौधरी सर ते गलांडे सर यांच्या घरासमोरील 20 लाख रुपयांच्या रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचं उद्घाटन करून दोन्ही रस्त्याची कामे तात्काळ सुरू करून पालिका निवडणुकी अगोदर पूर्ण करावीत, असे आदेश संबंधित अधिकारी ठेकेदारांना दिले. यावेळी माझ्या माध्यमातून जी कामे केली जातील त्या कामात गुणवत्तेत तडजोड नाही, तसेच जे काम कोणत्या निधीतून कुठून कुठपर्यंत या सर्वांची माहितीचे फलक नागरिकांसाठी लावले आहेत. त्यामुळे ज्यांना काही तक्रार असेल त्यांनी लगेच संबंधित अधिकारी किंवा माझ्याशी संपर्क साधावा, असं आवाहन देखील आमदार कानडे यांनी केलं. खरंतर या भूमिपूजनाचं आपण केलं पण मला एक दुःख आहे, जी कामं नगर परिषदेनं करायची, म्हणजे गटाराची असतील, अंतर्गत रस्त्याची असतील, पाण्याची असतील, ती त्यांनी न केल्यामुळं आपल्याला करायची वेळ आहे. परंतु आपल्यालाही आनंद आहे या सर्व गोष्टींचा. आपण जवळपास 11 कोटी 40 लाख रुपये शहरातल्या रस्त्यासाठी दिले आणि त्यातली जवळजवळ 5 कोटीची कामं पूर्ण झाली आहेत. आणि या 2-4 दिवसात उरलेल्या कामाच्या आम्ही भूमिपूजन करतो आहे. आम्ही आणि करणदादांनी ठरवलं तर नुसते नारळ नाही पडायचे, नारळासोबतच काम सुरू झालं. आणि हे फक्त शहरापुरतं नाही
हे आपल्या संपूर्ण राहुरी श्रीरामपूर मतदारसंघामध्ये आपण पाहिलं. जवळजवळ 200-300 कोटीची कामं आज मतदारसंघामध्ये चालू आहेत. मी आपल्याला फक्त एकच विनंती करेन का हे काम होत असताना त्याचा दर्जा उत्तम राहील असं बघा. मला तुमचा लोकप्रतिनिधी आहे त्याचा गर्व आहे आणि तुम्ही मला निवडलं त्याचा अभिमान. मी असं मानतो का मी एक विकास प्रशासनातला अधिकारी होतो, शिकलेला आहे, म्हणून तुम्ही माझी पसंती केली. मी देखील माझी भूमिका चोख पार पाडतो आहे. आपलं एकही काम बिगर बोर्ड लावण्याचं आपण करत नाही. त्या बोर्डवर आपण लिहितो किती पैशाचं काम आहे, किती लांबीचं काम आहे, पण त्या स्वरूपाचं काम. मला वाटतं ही नवी परंपरा राजकारणामध्ये आपण सुरू केली. अंधारात कुठं बी मुरुम टाकायचं आणि माती खायची हे धंदे आपण यात करणार नाही. लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. फक्त तुमची जबाबदारी आहे ह्या रस्ता उत्तम होईल यासाठी आपणही लक्ष द्या. त्याच्या दोन्ही बाजूला या इतकी आवडसावी आणि त्याच्या बाजूनं पाणी जाण्याची व्यवस्था होईल त्याच्याकडे लक्ष द्या. काय मला वाटतं याच्यासोबतच आपण मग अशी हायमॅक्सचा विषय निघाला आपण तेही करतो आहोत. आपण स्वतंत्रपणे दलित वस्त्यांच्यासाठी काही रस्ते मंजूर केले तेही आपण त्याची भूमिपूजन या आठवड्यामध्ये करतो आहोत. आणि ही सारी कामं नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वी पूर्ण होतील असा आपला कटाक्ष आहे. त्या पद्धतीने ती होतील. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम त्यामुळं हे सर्व करता. मी कोण आहे हो, हे कोणाचं आहे, हे सर तुमचं आहे. तुकोबाचा एक अभंग आहे, पुढीले भांडार धन्याचा हा माल मी तो हमाल भार आहे. काय हे तुमचं आहे सारं, तुमच्यासाठी आहे. त्याच्यात उपकाराची किंवा मोठेपणाची अजिबात भावना नाही. मी तर लोकांना सांगतो काही आमदारकी असेल, नगराध्यक्षपद असेल, उपनगराध्यक्ष असेल, विश्वस्त असेल, ही सारी पदं मिरवायची नाही आहेत. ही जबाबदारीची पदं आहेत आणि जबाबदारी पार पाडली पाहिजे असं आमचे नेते, आपल्या सर्वांचे नेते आमदार बाळासाहेब थोरातांची शिकवण आहे. आपण त्यांच्या आदर्शाला कुठंही लवलेशी कमीपणा येऊ देणार नाही. चोखपणे काय आपण हे सर्व करत राहू. के आव्हाडसाहेब चौधरी सर आपले सर्वांचे आशीर्वाद काँग्रेस पक्षाच्या पाठीशी असू द्या. तेच आमचं बळ आहे. थोडी विनंती करतो, थांबतो. धन्यवाद. या उद्घाटन कार्यक्रमास उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, सचिन गुजर, लकी सेठी, शाहिद कुरेशी, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, सुभाष तोरणे, आबा रोटे, अशोक कानडे, माऊली मुरकुटे आदींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उद्घाटन कार्यक्रमाचा यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा. महाविकास आघाडी सरकार स्थापनेनंतर राज्यात अनेक महत्वाकांक्षी योजना तसेच विकासाची कामे केल्याचा दावा आघाडीतील नेते करीत आहेत. राज्यातील मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाचा प्रश्न, शेतकरी आंदोलन, एसटी कामगारांचे आंदोलन, सरकारमधील मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे आरोप, या सगळ्यांमुळे राज्यातील सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहे. राज्यातील अनेक समस्यांवर राज्य सरकारला हिवाळी अधिवेशनात उत्तरे देण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया राज्यातील डायनेमिक मंत्री म्हणून ओळखले जातात असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण येथे व्यक्त केलं आहे. तसेच एसटी कामगारांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा देत राज्यातील जनतेसाठी कामगारांनी तडजोड करून आंदोलन मागे घ्यावे असं सांगत असतानाच शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन आणखीन तीव्र करावे असंही मत त्यांनी व्यक्त केलं हवी असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अपंगांकरिता कुठल्या नवीन योजना हिवाळी अधिवेशनातून आणणार असल्याचं विचारले असता आता आम्हाला उत्तर द्यायची वेळ आलेली आहे असे खोचक उत्तर फलटण तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलंय. राष्ट्रभर चालू आहे या विषयावर आमची अपेक्षा होती की आपण एक भूमिका मांडावी कारण त्या आंदोलनात तीव्र होत चाललेलं आहे आणि आम्ही आजच भेट घेतलेली आहे. त्यातला मधातला मार्ग काढणं फार महत्वाचं आहे. अधिक ताणून ठेवल्यापेक्षा थोडं थांबून पुन्हा
काय करता येईल असा प्रयत्न करणं गरजेचं आहे। सरकार तयार आहे, फक्त विलिनीकरणाचाच मुद्दा एक बाकी आहे। त्या व्यतिरिक्त बाकी मानधन वाढवू नये यावर समझौता होणं मला वाटतं गरज आहे। ते कामगारांनी समजून घेतलं पाहिजे। सरकारची तयारी आहे का विलिनीकरण सोडून बाकीचे मुद्दे त्यांनी सॉल्व करण्याचे। आता केंद्राने कृषी कायदे रद्द केले, आपण त्या आंदोलनास पाठिंबा जाहीर केलेला होता, यानंतर आता कायदे रद्द झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की आंदोलन चालू राहणं योग्य आहे का आंदोलन थांबलं पाहिजे? तो त्यांचा प्रश्न आहे, मला माहीत नाही। पण निवड कायदे मागे घेऊन चालणार नाही, धोरण सुद्धा बदलवणं गरजेचं आहे। आणि भाऊ, ह्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण अपंग किंवा आपण जी भूमिका पहिल्यापासून घेऊन लढत आहात, संघर्ष सुरू केला, यासाठी या अधिवेशनामध्ये काही विशेष आहे का? नाही, आता अधिवेशनामध्ये आम्हाला उत्तर द्यायची वेळ आलेली आहे, आम्ही उत्तर देतोय। पहिले विधान आमदार होतो तर प्रश्न मांडत होतो, आता आम्ही प्रश्नाची उत्तर द्यायसाठी जातोय। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता ब्युरो चीफ संदीप कुमार जाधव, फलटण। एक डिसेंबर हा दिवस जागतिक HIV दिनासोबतच वीर लहुजी वसंत साळवे यांच्या जयंतीच्या रूपाने देखील साजरा केला जातो। या जयंती उत्सवानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील मेन रोड परिसरात असलेल्या रंगोली चौकात भारतीय लहुजी सेनेच्या वतीनं वीर लहुजी वसंत साळवे जयंती साजरी करण्यात आली आहे। श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या हस्ते वीर लहुजी वसंत साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय। यावेळी श्रीरामपूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठाण, जिल्हा अध्यक्ष रज्जाक भाई शेख, दीप कुराडे, माजी नगरसेवक मुन्नाभाई पठाण, माजी नगरसेवक शांतवत खंडागळे, जिल्हा कार्याध्यक्ष रईस शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र त्रिभुवन, ज्येष्ठ पत्रकार व कलावंत श्याम श्रीवास्तव, साबीर शहा, तालुका प्रमुख शेरू कुरेशी, अमजद कुरेशी, उपमा मॅडम आदींसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण देशासह राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर झाला होता। या काळात प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग यांच्यासोबत अनेक सेवाभावी संस्थेचे अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केले। अशा अनेक व्यक्तींना आणखीन प्रोत्साहन मिळावे याकरिता ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या वतीनं ज्या ज्या कोरोना योद्ध्यांनी समाजासाठी काम केलं अशा व्यक्तींना कोड योद्धा पुरस्कार जाहीर केला। मात्र पुन्हा कोविडच्या नव्या व्हेरियंटचा धोका निर्माण झाल्यानं शासनानं सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातलेली असल्यानं शासनाच्या आदेशाचा सन्मान करत पुरस्कारार्थींच्या कार्यालयात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता ब्युरो चीफ संदीप कुमार जाधव, फलटण, सातारा। आशिया खंडात अग्रगण्य असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्वीकृत संचालकपदी अकोले तालुक्यातील मधुकर नवले यांची नुकतीच निवड झाल्यानं नवलेवाडी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या वतीनं भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मधुकर नवले यांचा भव्य नागरी सत्कार करून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या। यावेळी सरपंच विकास नवले, विकास नवले प्राचार्य भाऊसाहेब देशमुख, ऍडव्होकेट मनोहर देशमुख व सत्कार मूर्ती नवले यांची मनोगते व्यक्त केली आहे। आता आपल्या सर्वांच्या समोर नुकतंच ज्यांनी मार्गदर्शन केलं त्यांचे मित्र ऍडव्होकेट टीबी हंडे साहेब पाबळकर सर, आदरणीय जीजी, माझे सहकारी ऍडव्होकेट अण्णादात्या प्राध्यापक विलास नवले सर, भास्करराव कानवडे आणि आमच्या भगिनी सौभाग्यवती रेशमा कानवडे, वैदी नवले, रवी तर त्यांचं नाव पहिलं घेतलं पाहिजे, वयात फार अंतर असलं तरी बालपण एकमेकाच्या बरोबर आम्ही घेतलं होते, आदरणीय रवी तर त्या आपल्या गावची सरपंच, उप
उपसरपंच सर्व सदस्य बंधू भगिनी सौभाग्योती सुमन नवले खाली बसलीत आमचे दाजी यादवराव नाना सुखीनं एखादा नाव राहिलं असेल तर मला माफ करा सर्व वडीलधारी मंडळी आणि बंधू भगिनी माझ्याबद्दल आपण इतकं भरभरून बोललात काय बोला आपण स्तुती करत नव्हता आपल्या भावना व्यक्त करत होतो स्तुतीनं वाट चुकते आणि आपल्याबद्दल भावना आवेगानं जे लोक बोलतात ते नवी दिशा दाखवतो नवी चेतना देतात एक स्फूर्ती देतात आणि परत वेगानं काम करण्यासाठी आपल्या पाठीशी या नागरी सत्कार कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका साधना मंडलिक यांनी केलं. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी नानासाहेब चौधरी अकोले अहमदनगर. श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक 4 पठाण वस्ती येथे युवा सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक गणेश तणपुरे यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी उपनगर अध्यक्ष करण ससाणे यांच्या सौभाग्यवती दीपाली ससाणे यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी ससाणे गटाने केलेल्या सहकार्याचे आभार मानत आगामी पालिका निवडणुकीत बाहेरील उमेदवारांपेक्षा स्थानिक युवकांना संधी देण्यास प्राधान्य द्यावे असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. यावेळी भागाच्या आणि शहराच्या विकासासाठी आम्ही सर्व नागरिक काँग्रेस सोबत राहू अशी ग्वाही युवा उद्योजक तणवीर भैया पठाण रितेश येडके एजाज पठाण सोमनाथ पटाईत यांनी दिली. यावेळी स्थानिक नागरिकांच्या साक्षीने गणेश तणपुरे यांचा वाढदिवस साजरा करून तणपुरे यांच्या उमेदवारीची घोषणा केल्याची चर्चा सध्या परिसरात सुरू झाली आहे. आज सक्रिय होत आहे भागात अनेक समस्या आहेत. गेले 10 वर्षापासून भागात जरा विकास गती ही कमी झालेली आहे. वेगवेगळे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहे. विद्यमान नगरसेवकांना अनेक वेळा फोन करूनही कामं होत नाही. तर ताईंनी आपल्या भागामध्ये विशेष लक्ष घालून विविध कामं लवकरात लवकर पूर्ण करेल अशी मी त्यांना आशा बाळगतो. आता ताई मी आज नवीन असल्यामुळे जरा माझी गडबड होत असेल. तसेच पहिल्यापासून ससाणे परिवाराचा आपल्या भागात पठाण वस्तीवर विशेष प्रेम राहिलेले आहे. ससाणे परिवार कायम आपल्या पाठीशी राहिलेला आहे आणि आपणही आपले सर्व नागरिक ससाणे परिवाराच्या पाठीशी खंबीर उभे राहतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. येत्या पंचवार्षिकला ससाणे परिवार आणि आपल्या काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त मताने आम्ही निवडून आणू ही आम्ही ग्वाही देतो. तसेच चिन सारंगकर हे इथे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार. तसेच आमचे काका अनिलजी घनवट आणि इतर राजा पाटीविषयी तुम्हा सर्वांची साथ राहील युवकांची साथ राहील अशी मी आशा बाळगतो. आणि सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात कमी राजकारणात कमी पण सामाजिक क्षेत्रात जास्तीत जास्त मी सक्रिय होत आहे. तसेच आमचे तन्वीर भाया आमच्या पाठीशी आहेत. आम्ही दोघेही सामाजिक कार्य करू आणि विविध समस्या ताईंजवळ मांडू आणि त्या पूर्ण करून घेऊ. चालत.
टायगर ग्रुपचे बबन जाधव, अनिल वायकर, दीपक अडांगळे, चंदू गांगुर्डे, मुराद पठाण, मजिद शेख, वानखेडे, फुलारे, आंग्रे, राऊत आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा. महाराष्ट्र हे खवय्यांचं राज्य म्हणून ओळखलं जातं. लाल रस्सा, तांबडा रस्सा, काळ्या मसाल्याच्या भाज्या, पुरणपोळ्या यांसारख्या पारंपरिक पदार्थांप्रमाणेच चटकदार भेळ, खमंग वडापाव, तरीदार मिसळपाव असे अनेक पदार्थ देखील महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. ज्या सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या पाटील वडापावने देखील आपली अनोखी छाप टाकलेली आहे. प्रसिद्ध पाटील वडेवाले यांच्या फलटण शाखेचा नुकता शुभारंभ झाला असून म्हाडा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते रोहन कांबळे यांच्या पाटील वडेवाले या दुकानाचं उद्घाटन पार पडलंय. ग्राहकांच्या जिभेची हौस पुरविण्यासाठी चवदार वडापाव सोबतच भजी मिसळ, इतर नाश्त्याचे पदार्थ तसेच शीतपेय, चहा, सुगंधी दूध, फराळ पदार्थ असे विविध दर्जेदार खाद्यपदार्थांचा आस्वाद ग्राहकांना एकाच ठिकाणी घेता येणार असल्यानं पाटील वडेवाले यांच्या कल्पकतेचे कौतुक खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त करत उद्घाटनाप्रसंगी वडापाव चाही आस्वाद खासदारांनी घेतला आहे. संदीप कदम यांनी नियोजन केलेलं आहे. सर्वांचीच नावं घेणं व्यासपीठावर अपेक्षित आहे. बंद राहिलेल्यांनी मला क्षमा करा. संतोष मला मागच्या आठवड्यात वड्याची टेस्ट घरी देऊन गेलो आणि चांगल्या पद्धतीचं एक चालत पटरमध्ये चालू होतंय. मला त्याचा निश्चितपणे आनंद आहे. नुसत्या वड्या करूनच या ठिकाणी माझं त्यांना सूचना आहे की बाबा इतरही दुधाचे पदार्थ लस्सी असतील, ताक असतील, कोल्ड्रिंक असतील, तर काही आपण ठेवलं तर लोकांना चहा असेल त्या सगळ्याचं एकत्रित बाजारपेठ तुम्हालाही मिळू शकते. लोकांनाही एका ठिकाणी दालन उपलब्ध होऊ शकते. वेगवेगळ्या अनेक व्यवसाय एकत्रितपणे या ठिकाणी आपल्याला करता येणार असतील. पाण्याच्या बाटल्या असतील, ते चिप्स असतात, कुरकुरे असतात, तर सर्व एकत्रितपणे केल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसात आईस्क्रीम विकता येईल. अशा प्रकारचा एकत्रित व्यवसाय केला तर व्यवसायाला तुम्हाला चांगली मदत होईल. याचबरोबर वडापाव ठेवताना आता वडापाव आणि चहा हे लोकांचं एक पसंतीचा नाश्ता आहे. वेळेत पटकन आपलं वडापाव घेतले, पॅक केले, आपण गाडीत निघून जातो. तुम्ही आम्ही सुद्धा तेच करतो. वडापाव करताना वडापाव हा गरम गेला पाहिजे अशी लोकांची अपेक्षा असते. तेल त्याच्यामध्ये हाताला लागलं नाही पाहिजे ही लोकांची अपेक्षा असते. भाजी त्यातली अतिशय दर्जेदार भाजी आपण त्याच्यामध्ये द्यावी लागते. या सगळ्या गोष्टींचं निश्चितपणे आपण या पाटील वडापावमध्ये त्याचा वेळ आणि चांगल्या प्रकारचं दालन, चांगल्या प्रकारची क्वालिटी लोकांना देताना अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे. आपण व्यवसायात उतरताय आणि व्यवसायात उतरल्यानंतर आपल्याला आमच्या सर्वांच्या या ठिकाणी सर्वांच्या वतीने आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. नुसत्या शुभेच्छा न देणार नाही, आम्ही ग्राहक म्हणून तुमच्याकडं निश्चितपणे असू असंही या ठिकाणी तुम्हाला मी शब्द देतो. वेळ मिळाल्यानंतर निश्चितपणे जाता जाता थांबून वडापाव खाऊन जाईल हा आपल्याला एक वेगळा शब्दही देतो. या पुढच्या कारकिर्दीत अनेक शाखा आपण या पशूंमध्ये वेगवेगळ्या चौकात कराव्यात अशा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता ब्युरो चीफ संदीप कुमार जाधव, फलटण, सातारा.